नमस्कार, स्वाद्य सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट बनणारा टोमॅटो सार आणि मटर पुलाव. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया, 2 छोटे चमचे तूप, तुपाच्या जागी बटरही वापरू शकता. यात अख्खे मसाले घालूयात, 1 तमालपत्र, 5 ते 6 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 1 छोटा चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की 1/4 छोटा चमचा जिरं घालूया, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, हलकसं वर खाली करून घेऊया. 1/2 चमचा मीठ घालूया. मी 5 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, ही फोडणीमध्ये घालूया. काप मोठेच करायचे आहेत, बारीक करायचे नाही आहेत. छान मिसळून घेऊया आणि याला कांदा आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवूया. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मऊसर शिजले आहेत. यामध्ये 1/2 चमचा हळद घालूया, 1 मोठा चमचा काश्मीरी तिखट. मिक्स करून घेऊया आणि साधारण 1-2 मिनटं शिजवूया. आता यामध्ये साधारण 3 कप पाणी घालूया, ढवळून घेऊया. यामध्ये साखर घालूया. साखर तुमच्या आवडीनुसार आणि टोमॅटोच्या आंबटपणानुसार ॲडजस्ट करा. आता याला झाकून छान खळखळून उकळी आणूया. आता यामध्ये थिकनेससाठी कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचं मिक्सर घालूया. मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर 4 मोठे चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यावरती सार ढवळत राहा, म्हणजे कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होणार नाहीत आणि खाली कढईला चिकटणार नाही. 2 ते 3 मिनटं उकळूया. 1/4 चमचा किचन किंग मसाला घालूया. वर खाली करून घेऊया आणि 3 ते 4 मिनटं शिजवूया. वरून ताजी कोथिंबीर घालूया. तर आपला कांदा टोमॅटोचा चविष्ट सार रेडी आहे. पुढच्या रेसिपीकडे वळूया. आपण कुकरमध्ये मटर पुलाव करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 1/2 मोठे चमचे तेल घालूया, 1 मोठा चमचा बटर, बटरच्या जागी तुम्ही तुपही वापरू शकता, 2 तमालपत्र, 8 ते 10 मिरी, 6 ते 7 लवंगा, अगदी थोडीशी जायपत्री, चक्रफुलाच्या 6 ते 7 पाकळ्या, अख्खंही घालू शकता, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मीठ. वर खाली करून घेऊया. सहा ते सात तुकडे केलेले काजू घालूया. हलकसं परतून घेऊया. यात साधारण मुठभर ताजा पुदिना घालूया, 1/2 कप ताजे मटार. सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये 4 ते 5 वेळा स्वच्छ धुतलेलं, निथळून 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवलेलं 1/2 कप बासमती राईस घालूया. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हळद घालूया. हळद ऑप्शनल आहे. मटर पुलाव पांढरा हवा असेल तर हळद नका घालू. 1 चमचा किचन किंग मसाला. मी शक्यतो किचन किंग मसाल्याचा वापर करते. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसालाही घालू शकता. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे भाताची शीत तुटणार नाही. 3.5 कप पाणी घालूया. 1 वर खाली करूया. या स्टेजला मीठ आपल्या आवडीनुसार ऍडजस्ट करून घ्या. भातात जे पाणी घातलं आहे त्याची चव बघायची. त्यात मीठ व्यवस्थित लागलं म्हणजे भातात मीठ व्यवस्थित आहे. पुलाव कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवूया. पुलावावरती ताजी कोथिंबीर आणि पुदिनाची पानं घालूया. तर आपला झटपट बनणारा मटर पुलाव रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पुलावाची शीतं छान मोकळी मोकळी झाली आहेत. तर तुम्ही हा झटपट बनणारा चविष्ट लंच कॉम्बो नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.